डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर या नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित माझे सहकारी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री गिरीश महाजनजी, श्री जगदीशजी कदम, डॉक्टर रवींद्र आचार्य, डॉक्टर आशीष पुराणिक, श्रीमती माधुरी बर्वे आणि ज्यांच्या पुढाकारामुळे ही इमारत या ठिकाणी झाली ते श्री पुरुषोत्तम लोहिया, या ठिकाणी उपस्थित डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातील सर्व परिवारजन, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे एक मोठा इतिहास लाभलेल्या अशा या ऐतिहासिक संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली. लोकमान्य टिळक, आगरकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या द्रष्ट्या लोकांनी या संस्थेची स्थापना केली आणि आज एका वटवृक्षासारखी विविध शाखांमध्ये ही संस्था बहरलेली आहे आणि 50,000 विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्याचं काम ही संस्था करते अशा या ऐतिहासिक संस्थेमध्ये येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर माधुरीताई ज्यावेळेस माझा परिचय देत होत्या त्यावेळेस मी थोडा घाबरलेलो होतो. याचं कारण अलीकडच्या काळामध्ये लोक गुगलवरनं परिचय काढतात म्हणून त्यात कोणी कोणी काय काय परिचय लिहिलेला असतो याचा भरोसा नसतो, त्यामुळे अनेक वेळा आपलाच परिचय नव्याने आपल्याला होतो. म्हणजे तुम्ही चांगला केला त्याबद्दल तुमचे आभार आहेत, नाहीतर असे देखील परिचय लोक करतात की आपल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल काय सांगायचं, कोळसा उगाळाव तेवढा काळाच. मला असं वाटतं की या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला साजेस असे मातृमंदिर या ठिकाणी सुरू केलं आहे. ज्या काळामध्ये राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता होती त्या काळामध्ये ज्या संस्थेचं बीजारोपण केलं अशा संस्थेनी जेव्हा देशामध्ये शिक्षणाचे नवीन प्रयोग होतात, नवीन शिक्षण नीती तयार होते, त्यावेळी अग्रसर राहून त्याचा अवलंब आपल्याकडे केला पाहिजे हेच अपेक्षित होतं आणि तेच नेमकं तुम्ही या मातृमंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी साधलेलं आहे आणि म्हणून तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. खरं म्हणजे कुठल्याही संस्थेचं मूल्यमापन करताना त्या संस्थेची इमारत ही किती सुंदर आहे याच्या आधारावर करता येत नाही, किती अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर आहे याच्या आधारावरही करता येत नाही, त्याचं मूल्यमापन यावरनं करता येतं की त्या शाळेची इमारत ही आपले बाहू उघडून प्रत्येक व्यक्तीला आपल्या कवेत घ्यायला तयार आहे का. त्या संस्थेतले जे शिक्षक आहेत हे शिक्षक असं वातावरण तयार करायला तयार आहेत का की ज्यातनं तिथे जाण्याची इच्छा विद्यार्थ्यांना होईल, तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना भीती वाटणार नाही तर विद्यार्थ्यांना तिथे जावंसं वाटेल, तिथलं वातावरण हवं हवंसं वाटेल अशा प्रकारची वायुमंडल हे त्या ठिकाणी तयार होऊ शकतं का याच्या आधारावर कुठल्याही संस्थेचं मूल्यमापन आपण करतो. आणि म्हणूनच आता शिक्षणाची पद्धत देखील आपण बदलली आहे. एक काळ असा होता की छडी घेऊन शिकवण्याचा काळ होता,
आता छडी घेऊन शिकवायचा प्रयत्न केला तर शिक्षकांनाही जेलमध्ये कधी कधी जावं लागतं अशी स्थिती आपण बघितलेली आहे. अर्थात माही छडी घेऊन शिकवणारे शिक्षक यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल प्रेमच होतं, पण त्यावेळेची पद्धती जी होती ती थोडी मला असं वाटतं कठोर होती. पण आज मुलांना आवडेल अशा पद्धतीनं शिकवायचं ही नवीन शिक्षण पद्धती आहे. शिक्षणाबद्दलची ओढ तयार झाली पाहिजे आणि केवळ करिक्युलमपुरतं मर्यादित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात जे काही गुण असतील त्या गुणांची अभिव्यक्ती करू शकेल अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा विचार हा न्यू एज्युकेशन पॉलिसीने नवीन शैक्षणिक धोरणाने केलेला आहे. आणि म्हणूनच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक या दोन्ही स्तरांवर केवळ अभ्यासाचा विचार केला गेला नाही, किंबहुना अभ्यासाचा विचारच केला गेलेला नाही, तर या फॉर्मेटिव्ह एजमध्ये या वयोगटामध्ये ज्या ज्या गोष्टीचा विकास होऊ शकतो त्याचा महत्तम विकास करण्याची व्यवस्था ही आपल्याला कशी उभी करता येईल की एकदा तो विकास झाला तर ते व्यक्तिमत्व हे नेहमी फुललेलं असेल अशा प्रकारचा विचार याच्यामध्ये झाला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला गायन असेल, नृत्य असेल, कला असेल, ड्रॉइंग असेल, किंवा अगदी प्रत्यक्षपणे अनुभवातनं मुलं बँकेत जात आहेत, बँकेतनं पैसे काढत आहेत, भाजी घेत आहेत, डॉक्टर एखाद्या पेशंटला त्या ठिकाणी तपासतो आहे, किंवा एखादी आमची छोटीशी मुलगी चिमुरडी ही शिक्षिका झाली आणि ती इतरांना शिकवते आहे. हे प्रत्यक्ष शिक्षण, कारण अनुभवापेक्षा मोठा दुसरा कुठला शिक्षक नसतो, त्यामुळे ही अनुभवाची जोड त्याला द्यायची आणि त्यातनं त्या व्यक्तिमत्वाला फुलवत न्यायचं अशा प्रकारचा हा जो काही एक नवीन पायंडा या नवीन शैक्षणिक धोरणाने ठेवलेला आहे, मला असं वाटतं की त्याला अनुरूप अशा प्रकारचं हे सगळं वातावरण आपण या ठिकाणी तयार केलं आहे. निश्चित ही जी काही उद्याची आमची पिढी आहे या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल आणि आपल्या देशाला देखील अशा प्रकारचे नागरिक आपण तयार केले तर त्यातनं देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये देखील त्याचा एक मोठा हातभार असेल. खरं म्हणजे काल जागतिक मराठी परिषदेमध्ये मी होतो आणि त्यावेळेस मी असं सांगितलं की इंग्रजीचाही सन्मान केला पाहिजे. आज इंग्रजी जगामध्ये बोलली जाणारी मोठी भाषा आहे आणि त्यामुळे त्याचा तिरस्कार करून आपल्याला चालणार नाही, पण त्याचवेळी मातृभाषेचा पुरस्कार हा आपल्याला करावाच लागेल. कारण जगाच्या पाठीवर ज्या ज्या राष्ट्रांनी प्रगती केली आहे त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या मातृभाषेचा खूप मोठा वाटा आहे आणि सहभाग आहे. जपानी लोकांना इंग्रजी येत नाही, चीनी लोकांना इंग्रजी येत नाही, जगातले सर्वात चांगले इंजिनियर्स ज्या जर्मनीने तयार केले तिथे कोणी इंग्रजी बोलत नाही, ते इंग्रजीमध्ये शिक्षण घेत नाही, पण जगाच्या इंजिनिअरिंगवर त्यांचा पगडा आहे, जगाच्या इलेक्ट्रॉनिक्सवर जपानचा पगडा आहे, किंवा आता चीनचा त्या ठिकाणी पगडा होताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणूनच या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल हा जर काही माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला असेल तर मातृभाषेतलं शिक्षण हे आता सर्व प्रकारच्या शिक्षणात आपल्याला उपलब्ध होणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण हे देखील आपल्याला मातृभाषेत घेता येणार आहे. इंजिनियर आणि डॉक्टर देखील मातृभाषेत बनता येणार आहे. या ठिकाणी आता आमचे गिरीशजी आहेत, ते मेडिकल एज्युकेशनचे मंत्री आहेत, त्यांचं करिक्युलम बनवणं सुरू झालं आहे. आमचं इंजिनिअरिंगचं करिक्युलम जवळजवळ तयार झालेलं आहे आणि या माध्यमातनं आपली भाषा ही ज्ञानभाषा करायची आणि मग मातृभाषेतनं ज्ञान द्यायचं अशा प्रकारचा हा जो काही एक ही जी एक आपण नव्याने व्यवस्था उभी करतो आहोत याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्याच्यामध्ये जे काही गुण आहेत त्या गुणानुरूप विकसित होण्याकरता संधी मिळेल आणि विशेषतः ग्रामीण भागातला आमचा जो युवा आहे त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून
शिक्षणामध्ये कुठेतरी मागे राहावं लागतं किंवा अनेक वेळा उच्च शिक्षण घेता येत नाही त्यांना देखील यातनं मला असं वाटतं की एक मोठा दिलासा मिळणार आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या नवीन संकल्पना जेव्हा आपण ठेवतो खऱ्या अर्थानं नवभारत आपण घडवतो आहोत. भारतामध्ये आपला इतिहास देखील आपल्याला कल्पना आहे की मॅक्स मुलर यांच्या संकल्पनेतून तयार होऊन त्यानंतर ब्रिटिश धार्जिण्या इतिहासकारांनी लिहिलेला आणि त्यानंतर साम्यवादी विचाराच्या लोकांनी तशाच प्रकारे कलुषित ठेवलेला इतिहास जो विजयाचा नाही जो पराजयाचा इतिहास आपल्याला शिकवला गेला तो आता इतिहास बाजूला ठेवून विजयाचा इतिहास आपल्याला शिकला पाहिजे. आणि ज्या काही आपल्या खऱ्या अर्थानं अतिशय उज्ज्वल अशा प्रकारची संस्कृती आहे अशा प्रकारच्या परंपरा आहे अशा सगळ्या संस्कृतीचा पुरस्कार करत पण त्याचवेळी संविधानाने दिलेली जी मूल्य आहे त्या मूल्यांची जोपासना करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला असं वाटतं की एकदा संवैधानिक मूल्य ही रुजवली आणि आपल्या संस्कृतीतलं जे जे चांगलं आहे ते आपण जर आपल्या नवीन पिढीमध्ये आणलं तर निश्चित आपली जी अपेक्षा आहे की भारत हा विश्वगुरू झाला पाहिजे विश्वाला त्यांनी एक मार्ग दाखवला पाहिजे तो मार्ग दाखवण्याचं काम निश्चितपणे भारत करू शकेल. आणि तोच पाया रचण्याकरता मला असं वाटतं की या मातृमंदिराने एक चांगली सुरुवात केली आहे. मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि हे कार्य आपण अशाच प्रकारे पुढे न्यावं अशा शुभेच्छा आपल्याला देऊन माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.